नमस्कार, मी रवींद्र रावराणे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, कोकण म्हटलं की कोकणात प्रामुख्याने पीक असतं ते म्हणजे भात, आणि भाताचा प्रामुख्याने काळ असतो तो पावसाळा। पावसाळा साधारण जूनच्या सुरुवातीला, जेव्हा पावसाळ्याला सुरुवात होते तेव्हा लोक भात पेरणी करतात, आणि 1-15 दिवसानंतर साधारण भात काढून त्याची लावणी करतात। तर आपण आज कोकणातील एक पारंपरिक राहिले नाही आहे, तर आधुनिक झाली आहे, आधुनिक शेतीची लावणी किंवा शेती प्रकार कसा करतात तो आपण थोडक्यात पाहणार आहोत। तर चला, आधुनिकीकरणामुळे शेतीच्या कामात यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। पूर्वी काय होतं की शेतीसाठी लोक बैलांचा वापर करत, पण आज यंत्र आल्यामुळे वेळेची बचत होते, कामाचा स्पीड वाढतो, त्यामुळे आज बरेच लोक शेतीसाठी यंत्रांचा वापर करतात। पावर टिलरसारखी छोटी ट्रॅक्टर शेतीच्या कामासाठी वापरता येतात। आज याच कामामुळे आज मोठ्या प्रमाणात शेती करणं सोपं होतं, कमी वेळात जास्त कामं पूर्ण होतात। तर आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने कशी नांगरणी केली जाते ते थोडक्यात पाहू। पावसाच्या सुरुवातीला आपण जे भात पेरतो ते एका वाफ्यामध्ये असतं, त्यानंतर त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्या वाफ्यातला भात म्हणजे तो तरवा काढला जातो व त्याची ज्या ज्या ठिकाणी लावणी करायची त्या त्या भागात ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखल केला जातो। त्या चिखल्यामध्ये मग ते भात कोणत्या प्रकारचं आहे, एक काडी असेल तर एक काडीची लावण करतात, किंवा जर वेगवेगळ्या जाती असतात तर त्याची त्याप्रमाणे लावण केली जाते। तर आपण पाहणार आहोत की म्हणजे कशी लावणी करतात थोडक्यात। मित्रांनो, कोकणातील भात शेती दाखवण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न होता। व्हिडिओ पहिल्यांदाच बनवलाय, पहिल्यांदाच ब्लॉग बनवलाय, कसा झाला हा एक कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या काही पुढे व्हिडिओ बनवेन
ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.